ताजा बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी संदेश सुदेकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। जाणून घेणार आहोत दिवसभराच्या घडामोडी अगदी झटपट। पालिकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून बलाप येथील केटी बंधाऱ्याचे दरवाजे न बसवल्याने अंबा नदीच्या पात्रातील पाणी घटले होते। परिणामी जॅकविल मधील पाणी खेचणारे दोन मोटार पंप देखील जळाले होते। त्यामुळे पालिकरांना 3 दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागले। मात्र पाली ग्रामपंचायतीच्या अथक प्रयत्नांनी ही समस्या मार्गी लागली असून नवीन 2 मोटार पंप देखील बसवण्यात आले आहेत। त्यामुळे पालिकरांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे। सुधागड तालुक्यात सुसज्ज असे कोविड सेंटर आहे, मात्र तेथे ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यामुळे इतर रुग्णांना अन्य तालुक्यात उपचारासाठी जावे लागते। हे लक्षात घेऊन तालुक्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावा यासाठी सुधागड तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेने पुढाकार घेऊन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी रोहा व सुधागड पाली तहसीलदार दिलीप राणावर यांच्याकडे 58,240 रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। संघटनेने केलेल्या उपयुक्त कार्याबद्दल सुधागडवासियांनी आभार मानले। सुधागड तालुक्यात महागाव चव्हाणवाडी येथील शेतकरी दत्ता होणाजी चव्हाण यांच्या भाताच्या मळणीला आग लागल्याची घटना घडली। ऐन दिवाळी सणात त्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे 40,000 किमतीचे एकूण 240 भारे जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार दिसून येत आहे। सदर घटनेबाबत शेतकऱ्यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात पाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पाली पोलीस तपास करत आहे। ठाणे शहरात सुधागडवासियांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ या संस्थेतर्फे कोविड-19 पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11,000 धनादेश सुधागड पाली तहसीलदार दिलीप राणावर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गाडगे, आदर्श शिक्षक बळीराम निंबाळकर, शिक्षक समिती प्रमुख वसंत लहाणे, सरचिटणीस राजू पातेरे आदी उपस्थित होते। सीसीटीव्ही कॅमेरे लावले, सर्व्हिस मिळत नाही, लॅपटॉपचे पार्ट्स मिळत नाहीत। नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लॅपटॉप घ्यायचे आहे आणि घेतले तरी सुद्धा सर्व्हिस प्रॉब्लेम। आता एक कॉलवर या प्रॉब्लेमचे सोल्युशन व घरपोच सेवा मिळणार। सर्व सुधागडवासियांचे टेन्शन दूर होणार, कारण सुधागड तालुक्यात पहिल्यांदा सुधागडवासियांसाठी नवीन लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे, कॅम्प्युटर व इंटरनेट संदर्भातील सर्व पार्ट्स आता बजाज फायनान्ससह आपल्या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी पाली शहरात गांधी चौक संजीवनी मेडिकलच्या बाजूला श्री साई कॅम्प्युटर व ऍक्सेसरी दुकानात कमी व स्वस्त दरात उपलब्ध। अधिक माहितीसाठी प्रोप्रायटर किशोर खरिवले यांच्या 8149883456 तसेच 800-70-62-023 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे। मग वाट कसली वाटताय? दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कॉम्प्युटर व लॅपटॉपसह इंटरनेट सुविधा घ्यायची आहे? आजच भेट द्या आपल्या हक्काच्या दुकानाला। जय महाराष्ट्र।